नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. शेअर मार्केटमध्ये शेअर्स कसे बनतात, शेअर्सपासून आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात आणि हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू. कुठलाही व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल विविध मार्गांनी उभे केले जाते. काही कंपन्या ह्या बँकांकडून कर्ज घेतात तर काही कंपन्या आपली हिस्सेदारी शेअर्सच्या स्वरूपात विकून लोकांकडून पैसा गोळा करतात. उदाहरणार्थ ABC नावाची एक मोबाईल बनवणारी कंपनी आहे. ह्या कंपनीकडे सुरुवातीला 10 कोटी रुपये आहेत. एवढ्या भांडवलामध्ये कंपनी महिन्याला फक्त 1000 मोबाईल बनवू शकते. तर ABC कंपनीला 2000 मोबाईल बनवण्याची ऑर्डर मिळाली तर कंपनीला आणखी 10 कोटी भांडवलाची गरज पडेल. जर कंपनीने 10 कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले तर कंपनीला त्या पैशांवरती व्याज द्यावे लागते. हे टाळण्यासाठी कंपनीकडे अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करणे आणि त्या बदल्यात त्यांना आपल्या कंपनीची थोडीशी हिस्सेदारी देणे. त्यामुळे कंपनीची भांडवलाची गरज तर पूर्ण होईलच, शिवाय कंपनीला ह्या रकमेवर अतिरिक्त व्याजसुद्धा द्यावे लागणार नाही. जर कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढते आणि ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत त्यांनासुद्धा फायदा होतो. जसे आपण वरील उदाहरणार्थ मध्ये पाहिले की 2000 मोबाईलची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला अतिरिक्त 10 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी कंपनी आपल्या समभागांचे समान भाग करते आणि ते लोकांना विकते. जर कंपनीने आपल्या एका समभागाची किंमत 100 रुपये ठेवली तर कंपनीची 10 कोटी रुपयांची गरज भागवण्यासाठी 10 लाख लोकांनी कंपनीचा एक शेअर खरेदी केला पाहिजे आणि ते सहज शक्य होते. म्हणून भांडवल उभारण्यासाठी याहून दुसरा उत्तम पर्याय नाही. तर मित्रांनो, आज आपण शेअर्सबद्दल बेसिक माहिती मिळवली आहात. मी अजूनही तुम्हाला शेअर मार्केटच्या रिलेटेडमध्ये एक एक टॉपिकबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत. तर सर्वांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ क्रिएट करून दाखवू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.